समजा हा विक्रांत सरंजामे एका पिझ्झा शॉप मध्ये नोकरी करणारा मुलगा असता, तर काय केलं असतं? सर मला नसता फरक पडला, आणि विक्रांत सरंजामे जर इतके मोठे बिझनेसमॅन नसते तरी मला तितकेच आवडले असते, कारण मी विक्रांत सरंजामे मधल्या माणसावर प्रेम करते. एकट्याने जायची काय गरज होती? मी असं लपून छपून राहू शकत नाही झेंडे. मी ना एकदाच काय तो त्याच्या समोर जातो, त्याला भेटतो, त्याच्याशी बोलतो आणि सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. हे इतकं सोपं नाही आहे सर. का सोपं नाही आहे सांगा ना मला. फार तर मला मारेल ना तो. मला एक वेळ तेही झाले, पण मी त्याच्या समोर जाणार, जे काय व्हायचं ते होते. म्हणजे जालिंदर इतका डेंजरस माणूस आहे? 15 वर्ष त्याने जेलमध्ये काढलेत महाराज. आधीच त्याचे आईबाप गेलेले, त्याला जेलमध्ये टाकला आणि त्याची बायको मिळली. ईशाच्या जीवाला धोका आहे. सर मला माहिती होतं की तुमचा फोन बंद असला तरी तुम्ही मला दुसऱ्या नंबरवरून कॉल कराल. कसे आहात? तुम्ही ईशा नेमकर ना? तुम्ही कोण बोलताय? तुमचा शुभचिंतक. नमस्कार ईशा मॅडम. प्रेमापेक्षा विश्वास महत्वाचा असतो असंच बोलला होता ना विक्रांत सगळ्यात आधी? आय लव्ह यू पेक्षा महत्वाचं असतं आय ट्रस्ट यू. विक्रांतवर प्रेम करता ना तुम्ही, तर विक्रांत काय चीज आहे तुम्हाला कळलंच पाहिजे. विश्वासघात आणि विक्रांतची जात एकच आहे. मला खात्री आहे विलास, जालिंदर कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने ईशापर्यंत पोहोचला असणार. ईशाचा तुला फोन आला का? या गोष्टी माझ्यापर्यंत आपोआप पोहोचतात विलास, आपोआप. तसं ते नाही पोहोचलं तर ते प्रेम कसलं विलास? ईशावर माझं प्रेम आहे आणि माझ्या प्रेमाला काहीही होता कमा नाही. जा आणि त्या जालिंदरला शोधून काढ. हे बघून तुला कसली आठवण येते? तेच तर आपण सेलिब्रेट करतोय ना तिच्याशिवाय. हे लंडनचं संपूर्ण यश हे ईशाच आहे विलास. या क्षणी खूप मिस करतोय मी तुला. सर बाहेर कोण आलाय तुम्हाला माहितीये? ईशा आले सर बाहेर. ईशा, बाबांशी सुद्धा खोटं बोलू शकत नाहीस तू आणि माझ्याशीही खोटं बोलू शकत नाहीस. सांग खरं, सांग काय घडलंय? एक जुना सहकारी होता, तो ईशाला फोन करून त्रास द्यायचा, तिला धमक्या द्यायचा. हो पण विक्रांत सर, ईशाला हा मेसेज करणारा आणि फोन करणारा माणूस हा आहे तरी कोण? माझा एक जुना सहकारी जालिंदर, जालिंदर माने त्याचं नाव. पण आता मी तुम्हाला सांगतो की नेमकं काय झालं. विक्रांत सरंजामेंना आजपर्यंत कोणताही वीक पॉइंट नव्हता, पण आज एक वीक पॉइंट आहे आणि तो म्हणजे तुम्ही. मी काय करू शकते या बाबतीत मला प्लीज सांगा. प्रेमासाठी तुम्ही ना काहीही करायला तयार व्हायला पाहिजे, अगदी त्याग सुद्धा. स्वार्थीच असेल तर ते प्रेम कसलं? माझं प्रेम स्वार्थी नाहीये. मग म्हणा ना तुम्ही सरांपासून दूर जाल, त्यांचे सगळे पाश तोडून टाकाल आणि सिद्ध करा की तुमचं प्रेम स्वार्थी नाहीये म्हणून. द्या वचन, द्या. काय झालं ईशा, बरं वाटत नाहीये का अजून? रुपाली, मला माझ्याबद्दल आणि विक्रांत सरांबद्दल माझ्या आईबाबांना सांगावंच लागणार आहे. हा एकच ऑप्शन आहे आता माझ्या समोर. का? काय झालं? आपले आईबाबा जेव्हा आपल्यावरती खूप विश्वास ठेवतात ना, तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते तो विश्वास जपण्याची. आईबाबांना असं वाटतंय की माझं ऑफिसमध्ये कोणावर तरी प्रेम आहे. अगं आणि ती ही गोष्ट बोलून दाखवत नाहीये, कारण त्यांना वाटतंय मी असं काहीच करणार नाही.
आणि जरी केलं तरी सांगून टाकेल. ईशा, पण त्याआधी तू एकदा नीट विचार कर. पण ह्या गिल्टचा काय करू मी? काहीही विचार केला तरी हे गिल्ट नाही जाणार आहे मनातून. आणि आई बाबांना सगळं खरं सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. ईशा गं, पण पण रुपाली, त्यांना जर हे बाहेरून कळलं ना तर त्यांना खूप मोठा शॉक बसेल. त्यापेक्षा मीच सांगून टाकते आत्ता. हो, वय कशाला वाया घालवू उगाच. ईशा मॅडम, जरा बोलायचं होतं, अर्जंट. तुमच्याशी बोलायचं आहे फक्त. ईशावर सतत लक्ष ठेवायला पाहिजे तिच्या प्रोटेक्शनसाठी, आणि मी ते करणार. त्याची काही गरज नाही. ईशाला प्रोटेक्शनची गरज नाही आता. ईशाच्या फक्त रक्षणाची नाही, तिची जबाबदारी घेणार आहे मी. ईशाला लग्नाची मागणी घालतोय मी. प्लीज इथून निघून जा. तुमच्या मुलीनं मला फसवलंय, त्यामुळे मी लग्न करण्याचा काही संबंधच नाहीये तिच्याशी. फसवणं हा शब्द तुमच्या तोंडी फसवा वाटतो. अरे, ज्यांनी स्वतःच्या बायकोला फसवलं तो आज फसवणुकीच्या गोष्टी करतोय. आता ह्या दोघांचं प्रेम जुळलं, त्यांचे संबंध जगभरात कळले, आता मला शनू बेबीची काळजी लागली आहे. ते काय नाही गुरुनाथ, तुला माझ्या शनू बेबीशी लग्न करावंच लागेल. बाडदाम रड दिसली ती मला बाई. मला तरी असं वाटून राहिलं का या मागे तिचं काहीतरी. हित या समजा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करालो मी. एका खताची डीलरशिप घेतली, खत एक नंबर आहे. नुसतं रानात टाकलं की नाही पीक डबल होते. सेंद्रिय पद्धतीनं बी चांगलं पीक घेत आहेत. मी घेतोच आहे की. आणि खर्चाचं काय? तुझं एक ठीक आहे रे, पण ह्यांना खर्च परवडायला नको. माननीय परेश पाटील, सुटा. ए दारे बाबा, जा तू. मला हे लग्न मान्य नव्हतं, आताही नाही, त्यामुळे तुम्हाला आशीर्वाद द्यायचा प्रश्नच येत नाही. इथून पुढे तुमचा आमचा संबंध संपला. इथून पुढे तुम्हाला देशमुख घराचे दरवाजे बंद. नमस्कार, कसे आहे सगळे? छान ना? आणि होम मिनिस्टर आणि होम मिनिस्टरचा मी अजून एक नवीन भाग घेऊन येते. होम मिनिस्टरचा आणि आज बघू आम्ही की कोण घेऊन जाणार आपल्या घरी पैठणी. मग आमचं घर खूप छोट आहे. हो, मग तिकडे कसं मग हे आणायला लावते की वस्तू आणायला लावते ना. तुला आई म्हणजे जास्त प्रॅक्टिस पण नाही करत, लगेच तिच्या तिथे वस्तू ठेवावं लागेल. केवढं घर आहे? छोट आहे, 10x10. बाळ राजेंचं मंचकारोहण होईपर्यंत तुम्हाला गड उतार होता येणार नाही. आम्ही थांबणार नाही. थांबावं लागेल, हा राजमातेचा आदेश आहे. पंत, रायगडाचे दरवाजे बंद असताना रोजच्या कारभाराचे खलिते नेण्या आणण्यासाठी गडाच्या आत बाहेर जाऊ येऊ शकतात हे दोघं? म्हणजे ज्योत्याजी झडतिकायांची. सगुणा मावशीचं वागणं आजकाल जरा विचित्रच वाटते. ती काहीतरी लपवती आपल्यापासून. किमणाजी रावांची तब्येत तर ठीक आहे ना? काहीतरी विचित्रच बोलतायत. बाजी, ही अपेक्षा नव्हती तुझ्याकडून. ताब्यात घ्या बाजीला.